सगळ्यांनी पेटणेकडे बसून ताळी मारून त्यांचे स्वागत करते. स्वागत सर. आणि त्याचबरोबर हांव नगराध्यक्ष उषा नागवेकर हांका विनंती करता की त्याने डॉक्टरांक व्यासपीठार घेऊन येऊचे. त्याचबरोबर आमच्या मध्ये असा पेडणे मतदारसंघाचे धडाडीचे आमदार प्रवीणजी आल्लेकर सर, त्यांकाय विनंती असा त्यांनी माचेर बसचे. त्याचबरोबर सुडाचे मेंबर सेक्रेटरी गुरुदास पिलणकर जर हांगा असा तर त्यांका विनंती असा की त्यांनी माचेर येऊन बसचे. त्याचबरोबर सगळे पेडणे नगरपालिकेचे सगळे नगरसेवक हांका विनंती असा की त्याने आसनस्थ जाऊचे. पेडणे नगरपालिकेचे सगळे नगरसेवक हांका विनंती असा की त्याने व्यासपीठार येऊन आसनस्थ जाऊचे. धन्यवाद. परत एकदा सगळ्यांचे स्वागत. म्हाका खबर असा की फक्त काहीच मिनटां आमकां आसा ह्या कार्यक्रमा खातीर, तेन्ना चड वेळ न घेता हांव तुमच्या आनी हांच्या कार्यक्रमा मदीं रावना. तर सुरवात करता. पेडणे नगरपालिका आणि गोवा स्टेट अर्बन डेव्हलपमेंट एजन्सी सुडा हांच्या संयुक्त विद्यमान घडून हाडलेल्या पेडणे नगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या पायाभरणीच्या तसेच नामफलक अनावरण सोहळ्याक हांव सगळ्या मान्यवरांचे आणि उपस्थितांचे हार्दिक स्वागत करता. पेडणे नगरपालिकेच्या वतीन आणि सुडाच्या वतीन स्वागत करता. आयच्या सुंदर अशा सोहळ्याक, धाकट्याशा पण सुंदर सोहळ्याक उपस्थित आमच्या मध्ये असा गोय राज्याचे तरुण व तडफदार मुखेलमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सावंत, तसेच गोवा हँडीक्राफ्ट आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीज चे चेअरमॅन आणि पेडणे मतदारसंघाचे आमचे लाडके आमदार श्री प्रवीणजी आल्लेकर. पेडणे नगरपालिकेच्या क्रियाशील नगराध्यक्ष सौ उषा नागवेकर, त्याचबरोबर पेडणे नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष उद्योजक श्री मनोज हरमलकर, मेंबर सेक्रेटरी ऑफ सुडा श्री गुरुदास पिलणकर, त्याचबरोबर पेडणे नगरपालिकेच्या नगरसेविका आणि नगरसेवक हांगा हजर असा. त्यांच्या मध्ये असा सौभाग्यवती अश्विनी पालयेकर, सौभाग्यवती राखी कशालकर, सौतृप्ती सावरदेसाई, सौ विशाखा गडेकर, श्री माधव शणे देसाई, श्री शिवराम तुकोजी, श्री विष्णू साळगावकर आणि श्री सिद्धेश पेंडेकर, या सगळ्यांचे परत एकदा स्वागत. त्याचबरोबर हांगा जमिल्ले सगळे प्रिंट मिडिया, त्याच मदीं आमच्या मदीं असा मांद्रे मतदारसंघाचे धडफदार आमदार श्री जीत आरोलकर, या सगळ्यांचे परत एकदा सगळ्यांचे पेंडेकरच्या वतीन स्वागत करता. आणि एकदा ताळी मारून सगळ्यांनी स्वागत करचे. त्याचबरोबर हांगा प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, पत्रकार सगळे बंधू जे असा, विविध खात्याचे अधिकारी, त्यांचे कर्मचारी, तसेच उपस्थित सगळे कार्यकर्ते आणि सगळे पेडणेकर भाऊ बहिणी, हांव सगळ्यांचे परत एकदा नगरपालिकेच्या वतीन स्वागत करता. आणि म्हाका खबर असा की तुमकां उत्सुकता असा मान्यवरांचे विचार आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री हांचे विचार ऐकपाचे. त्याच्या मध्ये हांव जास्त रावना, पण मुख्यमंत्र्यांक पळयल्यानंतर म्हाका फक्त दोनच वळी बाबू बोरकरांची कविता ह्याच्या दोन वळी म्हाका याद येता की त्यांची कविता अशी असा की माझ्या गोव्याच्या भूमीत, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधून घट फुटती दुधाचे. हा मातशे वेगळे म्हणता, घट फुटती दुधाचे ह्याच्यापेक्षा मुख्यमंत्र्याकडे बघून असं म्हणता की घट फुटती चैतन्याचे, घट फुटती समाजकारणाचे आणि घट फुटती विकासाचे. आणि म्हाका दिसता ते विकासाची घट जे सुरुवात झाली असा आणि ही म्हाका दिसता ही नांदी असा ह्या इमारतीच्या प्रकल्पाच्या वतीन. तर हांव परत एकदा सगळ्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानता, मानता तुमच्या सगळ्यांचे परत अभिनंदन स्वागत करता. आणि चढ वेळ तुमचं घेईना आणि हांव नगराध्यक्ष उषा नागवेकर जे नावाप्रमाणे ज्यांच्या चेहऱ्याचे उषा, उषा म्हणजे सकाळ, जे एक तेज असतं आणि एक हास्य असतं अशी क्रियाशील नगराध्यक्ष उषा नागवेकर हांना विनंती करता की त्यांनी प्रास्ताविक आणि स्वागत करचे. नमस्कार. आईच्या या सोहळ्यात आमच्या मदी व्यासपीठाचे उपस्थित हा गोवा राज्याचे
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, हाँ तुमचे म्युनिसिपालिटी वतीन आनी समस्त नागरिकांच्या वतीन तुमचे या सोहळ्याक स्वागत करता। सगळ्यांना विनंती करता की नेटान ताळ्यो मारून त्यांचे खरोखर स्वागत आणि अभिनंदन करपाचे। त्याचबरोबर माननीय अर्बन डेव्हलप मिनिस्टर विश्वजीत राणे त्यांचे हाँ हंगसर स्वागत करता। त्याचप्रमाणे आमच्या मदी उपस्थित आहा या भागाचे आमचे आमदार श्री प्रवीण आल्लेकर सर, तुमचे हाँ या सोहळ्याक स्वागत करता। त्याचबरोबर आमच्या पेडण्याचे पेडण्या भागाचे सुपुत्र तसेच मांद्रे मंदराक संघाचे एमएलए श्री जीत आरोलकर, हाँ या सोहळ्याक तुमचे सुद्धा स्वागत करता। त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष श्री मनोज हरमलकर आणि सगळे काउन्सिलर माधव शेणवी देसाय, विष्णू साळगावकर, सिद्धेश पेडणेकर, शिवराम तुकोजी, तृप्ती सावळ देसाय, राखी कशालकर, विशाखा गडेकर, अश्विनी पालयेकर आणि समस्त हंगसर उपस्थित असलेले नागरिक तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया या सोहळ्याक हांव सगळ्यांचे तुमचे स्वागत करता। आमकां सगळ्यांक खबर आसा की माननीय मुख्यमंत्री आमचे डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यानी यशस्वी पद्धतीन या सरकाराचे जे कार्यरत आसा ते फुडें घेवन आजून पर्यंत व्हेल्लेले आसा। आनी म्हाका अभिमान आसा की अशा प्रकारची जेन्ना आमी सोहळा किंवा कन्स्ट्रक्शन चालू करता तेन्ना तुमच्या सारखे हंगसर पाय लागप हे आमच्या सारखे भाग्यकारक ठरता। आणि खरोखर माझ्या खातीर आणि समस्त पेडण्याकाऱ्या खातीर ही सुवर्ण अक्षरांनी लिहिणाऱ्या सारखी इतिहासाचो हो आज क्षण जावन आसा। कारण जेन्ना म्युनिसिपालिटी स्थापित झाली 1989 त्या वेळाचेर ही जी बिल्डिंग असलेली ती खूप जुनी हो जो स्ट्रक्चर असलेलो किंवा ही जी वास्तू असलेली ती खूप जुनी असलेली आणि म्हाका इतले वाईट दिसताले की ह्या बिल्डिंगेन आम्ही कशा पद्धतीन काम करपाचे आणि कसे रावपाचे। आमकां सगळ्यांक खबर असा की म्युनिसिपालिटी ही ऑटोनॉमस बॉडी असल्या कारणान आमकां जे निधी किंवा आमकां जे फंड जाय असता ते आमकां स्वतः क्रिएट करचे पडटा आणि आम्ही खंय तरी हे फंड म्हणजे सर्वाय करूंक आम्ही खंय तरी कमी पडटा। आमकां जेन्ना गव्हर्मेंटाच्या तर्फे म्हणजे आमकां डीए जे आहा ते 40% दिले गेले वयता पण जे बाकीचे जे म्हणजे बाकीचे जे पर्संटेज आहा ते आमकां स्वतः क्रिएट करून ही म्युनिसिपालिटी चलोवची पडटा। आणि जेन्ना आम्ही टॅक्साचे उलयता जेन्ना दोन भाशेचे टॅक्स आमकां म्हणोंक हरकत ना, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स। डायरेक्ट टॅक्स म्हटल्या उपरांत जे आम्ही सपोज एक वस्तू घेता जाल्यार तिचेर लिहिलेलं असता इन्क्लुडींग ऑल टॅक्सीस, तेन्ना आम्ही खंय तरी 25 पैसे किंवा एक 50 पैसे त्या हेतूनसून आमकां डायरेक्ट टॅक्स मेळटा। पण इनडायरेक्ट टॅक्स म्हणत असताना आमकां हाऊस टॅक्स असतले, गार्बेज कलेक्शन टॅक्स असतले, कन्स्ट्रक्शन लायसन्स फी असतले आणि विविध माध्यमाचे टॅक्स असतले। हे जेन्ना आमच्या मेरेन पावतले तेन्ना ह्या म्युनिसिपालिटीकडे फंड येतात आणि आम्ही अशा भाषेचे उदरगत करून पावता आणि ते खंय तरी आम्ही कमी पडटा। हे इतल्याच खातीर सांगचे तात्पर्य इतलेच हा की जेन्ना डेव्हलपमेंट म्हणता तेन्ना आमकां सरकाराचेरूच अवलंबून रावचे पडटा। जी आमकां अर्बन डेव्हलपमेंट जे आमकां फंड दिता ते आम्ही वेगवेगळ्या आमच्या वॉर्डांनी यूज करून आम्ही डेव्हलपमेंट करता। पण जेन्ना अशा भाषेचे व्हडले प्रोजेक्ट जेन्ना आमकां घडोवचे असता तेन्ना मात्र आमकां ह्या सरकार डॉक्टर प्रमोद सावंताच्या हेचेर निर्भर रावचे पडटा। हांव इतल्याच खातीर सांगता की अशा भाषेचे स्वप्न पळोवप सुद्धा आमकां शक्य ना। पण माननीय मुख्यमंत्र्याच्या जेन्ना ते सदांच सांगता की तुम्ही स्वप्न पळयात आनी स्वप्न पुरे करपाक आपूण समक्ष आसा आनी म्हाका दिसता आयचे हे जे उदाहरण जावन आसा ही सगळी तुम्ही साक्षीदार आसा की ह्या सोहळ्याचे हांव म्हटल्यार क्रेडीट जे आहा ते माननीय मुख्यमंत्र्यांकच वचोंक जाय। कारण 8 करोड ह्या प्रोजेक्टाक जी आहा ही निधी यूज झालेली आसा आणि ते खरोखर माननीय मुख्यमंत्र्यान आमकां घडोवन हाडलेले आसा। म्हणून सर हांव तुमकां खरें चडांत चड देव बरें करूं म्हणटा की
आमच्या सारख्या म्युनिसिपालिटीचे सुद्धा तुम्ही लक्षात घेऊन आमका सुद्धा एक बरं स्थान दिलेलं असा. त्याचप्रमाणे 60व्या मुक्ती निमित्तान तुम्ही जी आमका 1 करोडची निधी जी असा ती सुद्धा आम्ही चालना देऊन सुरू केलेली असा. आज आमच्याकडे आमचे स्वतःचे असे हॉलूय ना असा की आम्ही अशा तऱ्हेचे ज्यांना कार्यक्रम करतले त्यांना सुद्धा आमच्याकडे एक जागा उपलब्ध ना. त्या निधींसून आम्ही असे सगळ्यांनी ठरवला की हॉल्स जातले आणि त्याच्या खातीर सुद्धा काम जे हा जे ते चालू असा. आणि एक हंगासर हा मुद्दाम नमूद करून सोदतले ज्यांना तुम्ही म्हटलेले सरकार आपल्या दारी ह्या कार्यक्रमांक ज्यांना तुम्ही कोरगाव उपस्थित असलेले आणि हांवें तुमच्याकडे एक मागणी केलेली की हंगासर जे व्हडली पुनाव जी जाता थंय लायटीची कमतरता असलेली आणि त्यांना अवघ्या 2 दिसान तुम्ही इलेक्ट्रिक डिपार्टमेंटान माध्यमांसून तुम्ही ती आमची सोय करून दिल्याबद्दल हांव तुमचे खूप खूप आभार मानता. हे इतल्याच खातीर सांगता की हे जे सरकार जे आहात तुमचे ते असे कटिबद्ध असा की प्रत्येक सामान्य मनशा खातीर किंवा प्रत्येक जणांची जी समस्या आहात ती तोडगो काढपाक आणि तो यशस्वी जावपाक हे जे सरकार जे असा ते तुमचे बऱ्या तरेन काम करत असा हे लोकांपर्यंत पावप किंवा लोकांनी जे जाणून घेऊन हे खूप गरजेचे असा. आम्ही ज्यांना म्हणतात की स्वयंपूर्ण गोवा करपा खातीर तुम्ही जी पावलं उकललेली असा माका सांगनशे दिसता की आमचे जे राज्याचे मुख्यमंत्री असा ते पेशंट एक डॉक्टर असा एक युवा डॉक्टर आणि ह्या स्पेशलिस्ट डॉक्टरांक युवाची किरे तडप असा ती कळली असा आणि त्यांना योग्य असे नस धरलेली असा की युवां खातीर ती बेरोजगारी आणि ही ज्यांना त्यांना कळे त्यांना त्यांच्यानी स्वयंपूर्ण जावपाची जी पावलं असा ती उकललेली असा. आज आमका दिसून येतात की विविध माध्यमांसून तुमच्या सरकाराची स्किमी आमका मेळोंक मेळटात ऑनलाईनच्या थ्रू किंवा टू नो युअर स्कीम या माध्यमांसून साधारण 229 स्किमी आज मेरेन तुमच्या कडल्यान आमका मेळत असा. फक्त गरज हा ती आमका एक स्टेप फुडें वचपाची स्किल डेव्हलपमेंट म्हणतात त्यांना हे सरकार जे असा ते डेव्हलपमेंट करीत असा पण आमची जी वील पॉवर डेव्हलपमेंट करतले जाल्यार हे आमकां स्वताकूच करची गरज पडटली. कारण विविध भाशेनी हे जे सरकार असा ते सामान्य मनशाकडे पावत असा पण स्वताक कॉन्फिडंट लेवलाचेर पावप वील पॉवर क्रिएट करप हे मात्र आमच्या हातीन असा आणि ते निश्चितच तुम्ही करपाचे. कारण असे मुख्यमंत्री लाभप म्हणजे आम्ही खरोखर एक भाग्यवान असा गोवा राज्य. कारण जरी आमचे राज्य इल्लेशे असले माणकुले असले तरी सुद्धा अशा पद्धतीचे मुख्यमंत्री लाभाप हे सुद्धा आमका प्रत्येक एका आमका एक अभिमानाची गोष्ट जावन असा. त्यांना समस्त हांव पेडणेकरांक इतलेच मागता की हे जे सरकार असा ते खरोखर आमका एक सामान्य मनशांचे सरकार असा शेवटच्या मनशां मेरेन पावणारे असा पेडणे ते काणकोण पेरेन पावणारे असा. त्यांना येता त्या काळात ही उदरगत चालूच असतली आणि येता त्या काळात तुमकां सगळी ही उदरगत दिसून येतली. आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे एक अशी विनंती आहात ज्यांना तुम्ही म्हणतात की आमका स्वप्न पळयात हे स्वप्न तुम्ही साकार केलेले असा पण अजून एक आमच्या एक दोळ्यांत स्वप्न असा आणि ते निश्चितच तुम्ही पुरे करतले. आमचे एक टाउन हॉलाची जी मान्यता असा ती तुमच्याकडे येणाऱ्या काळात असतली साधारण 33 करोडचे जे असा ते तुमच्याकडे एक विनंती असा की येणाऱ्या काळात अवश्य तुम्ही ते पुढे व्हरपाचे. कारण आमका जी निधी उपलब्ध करून मेळटली हे एकच साधन एकमेव साधन आमका दिसता. त्यांना फुडले जे काउन्सिल असतले ते कदाचित वंचित असचे न्हू इतल्या प्रयत्नाने आम्ही पाऊल उकललेले असा. निश्चितच हे स्वप्न आमचे अवघ्या दिसांनी किंवा वर्षांनी तुम्ही निश्चितच पुरे करचे असे तुमचे विनंती करता. आणि तुम्ही हांगासर तुमचं खरं मान्याधिक वेळ काढून आमची हांगासर उपस्थिती लायल्याबद्दल हांव तुमकां धन्यवाद म्हणटा आणि तुमचे खरोखर स्वागत करून अभिनंदन करून तुमच्या फुडल्या वाटचालीक शुभेच्छा देऊया आणि इतलेच सांगता आणि हांव थांबयता. धन्यवाद नगराध्यक्ष उषा नावेकर. आणि तुम्ही जो आशावाद मांडलेलो असा तो खरंच पूर्ण झाला. कारण सीएम सरांनच स्टेटमेंट केलेलो की जरी तुमकां मंत्रीपद ना मेळ्ळे तरी काय हरकत ना पण तुमकां हांव पूर्णपणे ह्या पेडण्याचो विकास करतलो याची हांव खात्री दिता असे ताणी आमकां स्टेटमेंट केलेलो. ताका लागून एकदा परत एकदा त्यांचे त्या स्टेटमेंट खातीर अभिनंदन करूया आणि फुडें वचूया. हांव आमच्या मदीं आसा बीजेपी मंडळ अध्यक्ष तुळशीदास गांवस त्यांचे सुद्धा हांव स्वागत करता हांगा माचयेर बसिल्ले आसा. त्याचबरोबर हांव पेडणे म्युनिसिपल काउन्सिलचे चीफ ऑफिसर मनीष केदार हांकां विनंती करता की त्यांनी व्यासपीठार येवन बसचे. मनीष केदार चीफ ऑफिसर पेडणे म्युनिसिपालिटी.
त्याचबरोबर यानंतर शब्दांनी स्वागत झाले असा आणि फुलांनी स्वागत करपाचो टाइम येलो असा तेका हांव विनंती करता नगराध्यक्ष उषा नावेकर हांका की ताणे डॉक्टर प्रमोद सावंत हांका फुलां देऊन त्यांचे स्वागत करचे पेडणेकरांच्या वतीन. त्याचबरोबर नगराध्यक्ष हांका विनंती करता की ताणे जी दारोलकर हांचे सुद्धा फुलां देऊन स्वागत करचे. तसेच नगराध्यक्ष विनंती करता की ताणे प्रवीण आलेकर जी हांचे फुलां देऊन स्वागत करचे. धन्यवाद. त्याचबरोबर हांव सोनिया शिरोडकर सगळ्यांनी सोनिया शिरोडकर हांका विनंती करता की ताणी नगरसेवक जे आसा तांचे स्वागत करचे. नगराध्यक्ष सॉरी नगराध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करचे. त्याच्यानंतर अश्विनी पालेकर हांचे फुलां देऊन स्वागत करचे. त्याचबरोबर उपनगराध्यक्ष हांचे मनोज हरमलकर हांचे स्वागत करचे फुलां देऊन. नगरसेविका राखी कशलकर हांचे स्वागत करचे. नगरसेविका तृप्ती सावड देसाई. नगरसेविका विशाखा गडेकर. नगरसेवक श्री माधव शणे देसाई. नगरसेवक श्री शिवराम तुकोजी. नगरसेवक श्री विष्णु साळगावकर. त्याचबरोबर सिद्धेश पेडणेकर. पेडणेचे सीओ चीफ ऑफिसर मनीष केदार हांचे स्वागत करचे. त्याचबरोबर बीजेपी मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस हांचे सुद्धा फुलां देऊन स्वागत करचे. सगळ्यांचे स्वागत झाले असा आणि ज्या कार्यक्रमात आम्ही आता आतुरतेन वाट पळयता हा विनंती करता सगळ्या मान्यवरांक डॉक्टर प्रभुजी सावंत हांका की ताणे नामफलक जो असा त्याचे अनावरण करचे. नामफलकाचे अनावरण झाले असा सगळ्यांनी ताळी मारून सगळ्यांनी स्वागत करचे. यानंतर हांव अशा एका मनशाक हांगा आमंत्रित करता की ज्याका एक तरुण ज्याका राजकारणाची तशी पार्श्वभूमी ना पूण एक घोषवाक्य घेऊन जित जिताची आणि जित मांद्र्याची असे घोषवाक्य घेऊन जो रणांगणात उतरलो निवडणुकीच्या आणि ज्यांना तो उतरलो त्यांना सगळ्यांक दिसले अरे इतले प्रस्थापित असताना हो आणि मनीस किती करतलो असे सगळ्यांचे विचार असले पण त्याने थांबवून आपले कार्य सुरू केले तळमळीन काम करपाक लागलो. करता करता खूप काम केल्यानंतर तरी त्याचा पराभव स्वीकारावचा लागलो पण त्याका म्हाका दिसता ती एक कविता खबर असली की कोशिश करणे लहरो से डरकर नौका पार नाही होती कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. म्हाका दिसता तो परत एकदा जोमान सुरुवात त्याने केली आणि सेकंड टेमान आपल्या सुरुवात केली आणि परत त्याने ते वाक्य खरे करून दाखवले जीत जिताची जीत मांद्र्याची ज्याच्या नावानं जीत असा असं जीत आरोलकर हांका विनंती करता की त्यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करचे. बसलेले आमचे गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आमचे ऑनरेबल एमएलए पेडणे कॉन्स्टिट्युएंसीचे श्री प्रवीण आल्लेकर चेअरपर्सन उषा नागवेकर सगळे बसलेले मान्यवर चढ नाव सगळ्यांची घेणा सीएमओ शॉर्ट टाइम आहात
सगळ्यात पहिली कॉंग्रॅच्युलेशन्स म्युनिसिपालिटी पेडणे म्युनिसिपालिटी की आज ते फाउंडेशन स्टोन घालता आणि खूप वर्षा आम्ही लहानपणापासून पळतात ती बिल्डिंग असा तशात आली आणि करत आज एक बरे दिसता की ते खूप वर्षांनी कितीतरी डेव्हलपमेंट पेंडेन घडता. इतल्याच सीएमांक सांगू सुद्धा एक रिक्वेस्ट माझी, लहानपणापासून आम्ही पळतात जे फिश मार्केट आमचे आहा ते कितलीशीच वर्षा झाली तशाक तसे असा, तेका ड्रेनेज सारखी ना परत मार्केटूय सारखे ना. सो जाता जाल्यार अख्ख्या आमच्या पेडणे तालुक्याच्या वतीन, कित्याक मांद्रे कॉन्स्टिट्युएंसीचे लोक हांगा पेडणे पेडणे टाउनान येतात, कित्याक हांगासर ऑफिसीस आहात सगळ्यांचे, सगळे कन्सर्न डिपार्टमेंट जे आहात ते, आणि जे फिश मार्केट आहा बेरेस्तारचो जो मार्केट रस्त्यार लागता एव्हरी बेरेस्तारा तो खंय तरी शिफ्ट करपाचो. गेल्या जेन्ना 2017 इलेक्शन झाले आणि सरकार जेन्ना घडलेलो एमजीपी बीजेपीत घडलेलो त्यांना हायेन प्रपोजल दिल्लो तो खंय तरी फुडें वचोंक ना. सो अजून परत एकदा रिक्वेस्ट करता की खंय तरी एक यो मार्केट खंय तरी शिफ्ट जावपो जेणे करून सगळ्यांक पब्लिकांक वचपाक येवपाक त्रास जावचो न्हू बेरेस्तारचो दुसरे दिसांनी जे जे मार्केट लागता तेन्ना. आणि म्हाका दिसता प्रपोज रोड जो ब्रिज पेडणेचे भितर सरता तो प्रपोज रोड पीडब्ल्यूडीचो बायपास सँक्शन जाल्लो आहा पीडब्ल्यूडीचे नांवार आसा तो जर बायपास रोड जायत आणि सकयल जे हांगाचे रोड जो वायकोंटाचेर वयता ते राईट सायडीक जर भाटकाराची एनओसी मेळटा म्हाका दिसना चड डिफिकल्ट आसतली एनओसी दिवपाक. भाटकारा कडेन उलयल्यात सगळे कौन्सिल आणि आमदार जर उलयले जाल्यार म्हाका दिसना तो ना म्हणत असो. थंय जर मार्केट जायत आणि बेरेस्तारचो जो मार्केट थंय शिफ्ट जायत आणि फिश मार्केट शिफ्ट जायत जाल्यार खुबशे समस्या हे पेडणे टाउनाचे जे आहात ते सॉल्व जातले. सो इतलेच मागता तेंचे कडेन हे सिरियसली तेंच्यांनी नोटिसान घेवपाचे आणि हेचेर फॉलोअप करपाचो. परत एकदा धन्यवाद, म्हाका हांगासर आफयल्यात तुम्ही आणि मान सम्मान दिल्या बद्दल धन्यवाद. धन्यवाद आणि आपली सूचना जी असा ते म्हाका नगराध्यक्ष फॉलोअप करतली आणि आमचे पेडणे मतदारसंघाचे आमदार फॉलोअप करून म्हाका दिसता निश्चितच ताची पूर्तता जातली. असं म्हणटा की जेन्ना आम्ही जेन्ना सचिन तेंडुलकर बी बॅटिंगेक देवता आणि जेन्ना पहिलो सिक्स मारता त्यांना आमकां खूप उमेद जाता. तशेंच म्हाका दिसता प्रवीण आलेकरजी आमचे जे आमदार असा ज्यांच्यानी आपली विकासाची सुरुवातच म्हाका दिसता सिक्सरान केल्ली असा, कारण हो प्रोजेक्ट जो असा तो म्हाका दिसता 8.5 कोटीचो प्रोजेक्ट असा आणि पहिलेच ते आपले सुरुवात म्हाका दिसता 8.5 कोटी म्हणजे तो सिक्सरा सकयल ना असं म्हाका दिसता. तर ह्या त्यांच्या प्रयत्ना बद्दल त्यातून प्रयत्न उशा नावेकर हांचे असा त्याचबरोबर मुख्यमंत्री हांचे सहकारी असा, पण म्हाका दिसता खास करून प्रवीण आलेकर सरांक एकदा जोरदार ताळी मारून त्यांचे अभिनंदन करूया, कारण हो पहिलो सिक्सर तांच्यानी मारलो असा 8.5 कोटी. त्याच्यानंतर तुमका कळटले की फुडें कितें जावपाचें आसा आणि कशी उदरगत पेडणे जातली ती. त्याचबरोबर त्यांचे आणि एक वैशिष्ट्य म्हणल्यार सकयल्या पट्टेन ते उलयता केन्नाच ते पांय जमनीर असता, आणि ज्या मनशाचे म्हाका दिसता पांय जमनीर असता सकयली पट्टी जेन्ना आम्ही गायक सुद्धा सकयल्या पट्टेन गाता खर्ज म्हणटा तेका आम्ही, इट इज व्हेरी डिफिकल्ट, कारण थंयच्यान मागीर ते सकयल गावपाक खूप डिफिकल्ट असता, वयर आम्ही वचपाक डिफिकल्ट नसता. तर म्हाका दिसता हे सुरुवात करताना सकयल्यान करता आणि म्हाका दिसता सकयल करता करता स्टेप बाय स्टेप ते यशाची शिखरा चढतले आणि आमचो मतदारसंघ विकसित करतले ह्याच्या बद्दल तिळमात्र शंका ना, त्याका सगळे सहकार्य मुख्यमंत्र्यांचे मेळटले. तर हांव विनंती करता प्रवीणजी आल्लेकर हांकां की त्याने थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करचे. नमस्कार सगळ्या भगवतीक नमन करून, तसेच आज आमचे डायनॅमिक चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत, तसेच माझे बेस्ट फ्रेंड जी तारोलकर चेअरपर्सन ऑफ हाऊसिंग बोर्ड, तसेच उषा नागवेकर चेअरपर्सन, तसेच इतर मान्यवर सगळ्यांक तुमकां, तसेच मिडिया इलेक्ट्रॉनिक तसेच माझे भाव भयणांनो तुमकां सगळ्यांक नमस्कार करता. आयज सुरवातूच बरी जाल्ली आसा, आयज फाउंडेशन स्टोन आयज आमच्या डायनॅमिक सीएमान पेडण्यान येवन म्हणजे इतल्यानूच दिसता कितें आमकां तेचो सपोर्ट आसा आनी हेच्या फुडेंय सपोर्ट आसतलो. हे बरें बरें काम आयज घडोवन हाडलेले आहा असोच आमकां सराचो साथ आसचो पेडण्यांक लागून. आनी जे म्हाका तेंच्यांनी आयज
हैंडीक्राफ्ट जे माका दिल्ले आहा ते माका दिसता तेंच्यानी विचार करूनच दिल्लो कित्याक जी पळय कला आसा आमच्या पेडणेकरांक पेडणेकराच्या भितर ती कला आमी दाखोवपाचो टायम येयल्लो आहा तेका लागून म्हाका दिसता ही म्हाका चेअरपर्सन दिल्लो आसा आयज आनी ही कला आमी पेडणेकार दाखोवया सगळे मेळून कित्याक आयज तेंच्यानी आमकां बऱ्यान बरें हें दिल्लें आसा हांव म्हणटा कित्याक ही कला आमकां पेडणेकारांक खूब आसा ती कला आमी दाखोवया सगळ्यांनी तसोच तुमचो म्हाका साथ आसचो तशेंच पेडण्यान खुबशीं आमची कामां जावंक ना हांगा ती कामां दिवपाक करून दिवपाक म्हाजो साथ आसतलो तसोच सराचोय साथ आसचो म्हाका कित्याक आयज रोड जाता हायवे हायवे रोडाक लागून सराक खबर आसा लोकांची खुबशी समस्या ती लोकांनी मांडलेली आहा ती तेंची जावंक ना लोकांचे प्रॉपर्टी गेल्ले आहा तेंचे लोकांचे हे जावंक ना ते हांव लोक सरा कडेन घेवन बसतलो आनी तुमची सगळी जी प्रॉब्लम आहा ती सराक सांगून ती सॉल्व करपाक जाता तितले बेगीन हांव ते हातीन घेतलो आनी जे आतां पेडण्यान डिवलप जावंक जाय हेज्या फुडें ते डिवलप करून हांव सरा कडसून घेतलो आनी म्हाजे चडशे उलोवप कमी आसतले आनी काम करप चड आसतले कित्याक पेडण्यान हांगासर उलोवन खूब गेले पूण कामां करूंक कांयच ना पूण तशें हेज्या फुडें जावचें ना हेज्या फुडें कामां खूब जातलीं आनी उलोवप कमी आसतले जे उलयता ते कामां करून दाखयना उलयना पळय ते कामां करून दाखयता इतलीच सांगून हांव दोन उतरां सोंपयतां देव बरें करूं धन्यवाद आलेकर सर आणि आता आम्ही ज्याची उत्सुकता असा आमकां ज्यांचे आमकां भाषण ऐकपाची त्याच्यापर्यंत पावले असा एक धडाडीचे व्यक्तिमत्व 2019 सालान ज्यांच्या कडे मुख्यमंत्री पदाची धुरा आयली ज्यांना एक विपरीत परिस्थिती असली आणि म्हाका दिसता खुबशे गोष्टी अशा विपरीत असल्यो त्याचबरोबर खुबशे आर्थिक चणचण असली अशा टायमाचेर म्हणजे त्यांना मायनिंग ऍक्टिव्हिटी बंद असल्यो आणि खंय तरी सरकारच्या तिजोरीचे ज्यांना ताण असलो अशा सिच्युएशनान ज्यांच्यानी ही धुरा आपल्या हातीन सांभाळली आणि हे आव्हान पेल्ले त्याचबरोबर त्याच्या नंतर ते विकासाकडे गेले पण त्याच ते करता करता असं एक महाभयंकर म्हणजे कोविड ज्याका आम्ही म्हणता त्याने सुरुवात केली ती 2 वर्ष आमची अशीच कोविडान गेली आणि त्या कोविडाचे समर्थपणे त्यांच्यानी शुभधनुष्य पेल्ले तातूंत कितलेशेच असले कटकटी म्हणजे म्हाका दिसता WHO हांचे गायडलायन असले SOPचे असले त्याचबरोबर त्यांच्या कडे विरोधक त्यांचे टीका करताले कितलीशीच क्रिटिसिजम जाताली पण हे सगळे असताना सुद्धा हे सगळे दुर्लक्ष करून त्यांनी आपलं काम पुढे वेले आणि ते टर्म काढून त्यानंतर आपल्या स्वतःच्या हिमतीचेर आणि आपल्या सगळ्या म्हणजे जे कार्यकर्ते असा त्याच्या बळाचेर त्यांची परत सेकंड टर्मात आपली एक बहुमतान एक सरकार हाडून परत ते मुख्यमंत्री झाले आणि परत 5 वर्षा आता ते आमकां परत मेळटले मुख्यमंत्री म्हणून आमकां आता कसोच भय दिसना पेडणेकरांक आणि खात्री असा की त्यांचे आश्वासनही असा ताका लागून आम्ही आता काहीच भिवचे ना आणि त्याचबरोबर हांव सरांक विनंती करता की जसे आमकां कितें करचें पडटा जशे हांच्यानी डिमांड केला तशें आमच्या कलाकारांक तुमच्या साखळी येवचें पडटा नाटकां आमची बरी बरी घेवन आमची बरी बरी नाटकां आसा संस्था आसा हांगा जे साखळी वयता आनी आपली नाटकां सादर करता आपली कलाकार आमचे प्रेक्षक साखळी वयता ताका लागून आमच्या सगळ्या कलाकारांच्या वतीन तुमकां एक विनंती आसा की पेडण्यान एक बेगींतल्या बेगीन जशें हांच्यानी आश्वासन दिला तशें तुमी त्याच्या आश्वासनाची पुर्ती करपाची मध्यवर्ती ठिकाणी जंय पांढरो हत्ती जावचो ना अशा जाग्याचेर ते आश्वासन करचे थोडी मैदानां करपाची आमची सुशस्य हॉस्पिटल कोविडच्या काळात आमी खरंच भिल्ले कारण आमचे कडेन हॉस्पिटल नाशिल्ले आणि जे सुद्धा अजून सुद्धा असं म्हाका दिसतं ते सारखे परिस्थितीत ना असं म्हाका दिसतं हाचेर विचार जाऊं जाय आणि ही सगळे आमकां हे सगळे तुमच्या कडल्यान जाय आणि आमी तुमच्या कडल्यान म्हाका दिसतं हे जेन्ना व्यासपीठाचे 3 लोक असा एक म्हणजे योगायोग असा हांव तुमकां सांगता एक म्हणजे प्रमोद म्हणजे खुशी म्हाका दिसतं खुशी ही विकासाच्या दृष्टीन सगळ्या पेडणेकरांक ही खुशी प्रमोद सर दितले त्याचबरोबर दुसरे असा प्रवीण म्हणजे सामके नैपुण्य म्हणजे कॅपॅसिटी ज्यांचे कॅपॅसिटी आहे प्रवीण आहात ते त्यांच्या कडल्यान विकास करून घेतले आणि हे दोघांनी जर साथ दिली तर म्हाका दिसतं जीत जो असा तर जीत ही जीतच जातली तर म्हाका दिसतं तिनंही जे नावं सुद्धा असा ती खरी जाय योगायोग असा आणि ताका लागून पेडणेकरांक आज खात्री असा
की पहिली आम्ही लहान असताना कुठेतरी सांगलेलं पेडण्याचे पुणे बिणे करतले म्हणून ते माका खबर ना पेडण्याचे पुणे झाले का ना ते पण आता दिसतं की मोपा एअरपोर्ट आयला हायवे तयार जाता आयुष हॉस्पिटल जाता क्रीडानगरी जाता ह्या सगळ्या गोष्टी ज्यांना जाता आणि आता दोन ज्यांना आमका दिग्गज आमदार आमचे मिळाले असा त्यांना म्हाका दिसतं पेडण्याचे पुणे जावपाक कांयच हरकत जावची ना तरी ह्या आश्वासनाचेर हांव मुख्यमंत्री सरांक विनंती करता की ताणें आपले मनोगत व्यक्त करचे पेडणेकारांक भिवपाची गरज ना म्हाका दिसता पेडण्याची पुणे जावपाची गरज ना पेडण्या गोंय राज्यांतलो पेडणे महाल आसा हे गोंयचे प्रवेश द्वार आसा आनी पेडणे महाल हो खूब पयली पासून गोंयच्या इतिहासांत जाचे नाव आसा त्या खातीर आमकां पेडणे महाल आनी पेडण्याचो विकास हो त्याच धर्तीचेर फुडें व्हरपाक जाय आनी ताजोच एक भाग म्हणून आज पेडणे नगरपालिकेचो फाउंडेशन स्टोनाच्या कार्यक्रमांक आमी हांगासर उपस्थित आसात आनी ह्या पेडण्या महालांतले दोनूय आमदार बाब प्रवीण आर्लेकर आनी जीत हे दोगूय जाण हांगासर आसात आमच्यो नगराध्यक्ष बहुशा नागवेकर तांच्या वांगडचे सगळे नगरसेवक त्याच बरोबर सगळे सरकारी अधिकारी म्हज्या समोर आसलेल्या पेडण्या गांवांतल्या म्हज्या मोगाळ भयणीनो आनी भावांनो आनी पत्रकार मित्रांनो आमी विकासाची गती ही हांगासल्यान सुरवात करता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्यानी गतीशक्ती हो संकल्प केला आनी कनेक्टिविटी ही पुराय देशभर कशा पद्दतीन जावची हाज्या खातीर तांचो गतीशक्ती हो प्लॅटफॉर्म आसा आनी दिल्ली पासून आमी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळें कशें जोडचें वयचें हाज्याच खातीर म्हणजे जो नॅशनल हायवे कनेक्टिविटीचेर बाब प्रवीण आर्लेकरूय उलयलो आनी तोच जर प्रोजेक्ट आमकां खूब फुडें व्हरून देशाच्या विकासांत राज्याचो विकास आसा आनी ह्या राज्याची उदरगत जर करतले आसत जाल्यार गांवची उदरगत जावप गरजेचें आसा त्या धर्तीचेर गांवची पंचायतीची बिल्डींग जावं किंवां ती मुन्सिपाल्टीची बिल्डींग जावं ही जावपा खातीर आमी सुरवात करता ऑलमोस्ट 9 कोटी रुपया खर्च करून आमी ही बिल्डींग हांगासर बांदता आनी ह्या 9 कोटी रुपया खर्च केल्या उपरांत ह्या बिल्डींगेक म्हणजे आमी पेडण्याकारांक एक प्रशस्त अशी इमारत हांगासर दिता जितूर एडमिनिस्ट्रेटीव ऑफीस म्हणजे सगळे एडमिनिस्ट्रेटीव स्टाफ मुन्सिपाल्टीचो नगराध्यक्षा पासून सगळे नगरसेवक हांकां बसपा खातीर वेगवेगळी कॅबिन्स तांचो कॉन्फरन्स हॉल त्याच बरोबर तांचे इंजिनियर्स म्हणजे जे सरकारी अधिकारी काम करता त्या बऱ्या जागेत तांच्यांनी काम करचे आनी जेणे करून म्हणजे आमचे जी सुडाचे ऑफिसर्स फाटल्यान बसल्या म्हणजे मुन्ना मुजावर आनी बाकीचे सगळे जाण आसात जे सदोदीत सातत्यान म्हणटा तांकां वयर आफोंक ना तेका इन्चार्ज कोण तुमचो कोण आयलो तेका आफय वयर ओके जे वेवस्थीत रित्या सातत्यात सगळ्या मुन्सिपाल्टीचे खूब बऱ्या पद्दतीचे काम हे करीत आसा पेडण्याकारांची गेली इच्छा सुरवात पासून आयज पर्यंत म्हणजे एका प्रशस्त जागेत ते पावचे हाज्या खातीर तांचो प्रयत्न आशिल्लो आनी आज ताची आमी म्हणटा की फाउंडेशन स्टोनांतल्यान तेची सुरवात जाता खूब बरें दिसता बाब प्रवीण आर्लेकराचो टॅनियर हो विकासा कडेन फुडें व्हरतलो आसा बाब जी ताणें उलयता आसतना फीश मार्केटाचो उल्लेख केलो सेम प्रोजेक्ट हातूरूच आसा तांचे फीश मार्केटूय बी हेंय बी हातूंतल्यान पुराय जातले आनी आमी एकंदर म्हणटा आसतना म्हणजे पुराय पेडण्या महालाचो विकास करता आसतना मागे तो फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेवलॉपमेंट वायज न्ही तर ह्युमन डेवलॉपमेंट वायजूय जावचो हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसता आमी मनशाच्या विकासाचेर भर दिता म्हणून तर आमी पेडण्यांतली संत सोयरोबानाथ आंबिये ही कॉलेज ज्या कॉलेजींतल्यान विविध भुरगे पेडण्या महालांतल्यान आज शिक्षण घेता आसतना म्हाका खूब खोस भोगता 15 ऑगस्टाक मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू जाता आसतना एविएशन स्किल सेंटर हें बी थंयसर सुरू जाल्लें आसा आनी त्याच धर्तीचेर तुमचे कदाचीत म्हणजे हांव कन्फर्म म्हणटलो की जून म्हयन्यांतल्यान तुमचे एम्सच्या अंडर म्हणजे ऑल इंडिया मेडिकल सायन्स हाच्या अंतर्गत आयुष हॉस्पिटल आनी आयुर्वेदीक मेडिकल कॉलेज तुमच्या पेडण्या महालांत सुरू जाता ही पेडण्याकारां खातीर कांय म्हणजे एक म्हजी गोश्ट आसा त्याच धर्तीचेर तो GCAचो स्टेडियमूय थंयसर सुरू जाता म्हणजे तुमी जर पळयशात एकंदर जो खंयच्याच तालुक्यात विकास जावंक ना तादो व्हडलो विकास जो आसा हो आज पेडण्या महालांत जाता हे खूब खूब म्हत्वाचे आसा ह्या विकासाचो फायदो लोकांक जावपाक जाय
ह्या विचाराचो हांव आसा. त्या विकासाचो फायदो गांवांतल्या प्रत्येक शहरांतल्या प्रत्येक लोकांक जावपाक जाय. म्हणजे पेडण्या म्हालांत रावपी आनी तो डायरेक्ट आनी इनडायरेक्ट ह्या पद्दतीत जातलो. सगळ्यांकूच डायरेक्ट जातलो असो ना, बट तो इनडायरेक्ट ह्याय पद्दतीत जातलो. म्हणून हांवें म्हज्या फाटल्या टॅन्युअरांनी सांगलेले की पेडण्या म्हालाचो विकास तुमकां फुडल्या 5 वर्सांच्या हेजेर पळोवपाक मेळटलो. निश्चीत रित्या हांव आयजूय रिपीट करतां की तुमी 5 वर्सांनी जेन्ना फाटी वळून पळयतले तेन्ना पेडण्या पुराय तालुक्याचें चित्र, नॉट ओन्ली द पेडण्या बट इवन दो इन द मांद्रे, ह्या पुराय तालुक्याचें चित्र बदलतले तुमकां दिसतले. त्या खातीर हांव सगळ्या ह्या तालुक्यांतल्या तरणाट्यांक आव्हान करतां की वेगवेगळी स्कील अपग्रेडेशन करप, स्कील डेव्हलपमेंटान वाटेकारी जावप. वेगवेगळ्यो स्किल्स आसा, ज्यो स्किल्स आमी ऑलरेडी सुरवात केल्या, काही आमी आयटीआयत केल्या, काही एव्हिएशन स्किलाचेर केल्या. हातूंतल्यान गोंयांत अशा पद्दतीची उदरगत जाता आसतना म्हाका दिसना की कोणाकूच बेकार रावचें पडटलें अशें म्हणून. त्याती जायत्यो ऑपॉर्च्युनिटीज आसा, फक्त आमकां घेवपाक कळपाक जाय आनी त्याच धर्तीचेर सगळे जाण अशा पद्दतीची ऑपॉर्च्युनिटीज घेवन स्वता स्वयंपूर्ण जातले. आमची मोहीम जी स्वयंपूर्ण गोंय करपाची 2.0 आमी आमच्या सेकंड टेन्युअरांतल्यान सुरवात केल्या आसतना, म्हणजे गोंय स्वयंपूर्ण करतले आसत, गांव स्वयंपूर्ण जावपाक जाय, लोक स्वयंपूर्ण जावपाक जाय. स्वयंपूर्ण मित्र प्रत्येक ग्रामपंचायतीन आनी इवन दो म्युनिसिपालिटीन स्वयंपूर्ण मित्र येवपाक सुरवात जाल्या. केंद्रातल्या आनी राज्यातल्या योजनांच्या बरोबर म्हणजे तरणाट्यांचो विकास करप हो आमचो ध्यास आसा. आनी ताकाच लागून हांवें म्हटलां की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाच्या बरोबर ह्युमन डेव्हलपमेंटाची जर आमी जोड दिली आसत जाल्यार गोंयांत अशा पद्दतीचो खूब व्हडलो विकास आमी करपाक शकतले. म्हाका खात्री आसा की तुमी सगळ्या जणांचे साथ अशाच पद्दतीन आमकां ह्या विकासाक फुडें व्हरता आसतना मेळटले. माननीय मोदीजींचे विजन आमी म्हणटा की आत्मनिर्भर भारत, जे आमी स्वयंपूर्ण गोंयांत हांगासर कन्वर्ट केला, नवभारत निर्माण करपांचे तेंचे स्वप्न. आनी नवभारत निर्माण करता आसतना स्किल इंडिया आसतले, क्लीन इंडिया आसतले, मेक इन इंडिया आसतले, विविध संकल्प तांचे जे गांवागांवांतल्यान पावोवपाक जाय ते साकार करपा खातीर आमचो सातत्यात प्रयत्न आसा. तुमी सगळे जाण ह्या मिशनात सहभागी जातले हाजी हांव खात्री बाळगिता. आनी परत एकदां म्हणजे भाई उशा नागवेकर आनी तांचे सगळे वांगडी हांकां आनी पेडणेकारांक खूब खूब शुभेच्छा दिता. तांच्या बिल्डिंगेचो फाउंडेशन स्टोन पुराय जाल्या आनी म्हणटा तसो जी सुद्दां आमचे तितके एक्सपर्ट्स आसात की प्रोजेक्ट जो आसा हो म्हाका दिसता कितल्या 1.5 वर्सान काय 2 वर्सां भितर 16 महिन्यांनी एकाच वर्सान करता 1.5 वर्साच्या भितर प्रोजेक्ट पुराय करून लोकां खातीर दितले, जेणे करून नवीन म्युनिसिपालिटी येतले ते, नवीन काउन्सिलर येतले ते बऱ्या बिल्डिंगेंत बसपाक शकतले. हांव तेका सुयेश चिंतिता आनी एक बऱ्या पैकीचो प्रकल्प पेडणेकारां खातीर आमकां दिता आसतना ही विकासाची सुरवात आसा. हाज्या फुडलो पेडण्यांतलो विकास पळयत जाल्यार म्हाका दिसता पेडण्यांतल्या विकासा खातीर कोणा कडेन तुमकां म्हणजे ज्या पद्दतीचो विकास फाटल्या 60 वर्सांक तुमी पळोवंक नासलो त्या पद्दतीचो विकास ह्या फुडल्या 5 वर्सांक तुमी पळयतले इतकेंच सांगता आनी म्हजी 2 उतरां पुराय करता. देव बरें करूं. धन्यवाद सर. आपले जी आशीर्वाद आमकां दाखयला आनी खरेंच तेची सुरवात जाल्ली आसा, नांदी जाल्ली आसा ह्या प्रकल्पातून, तर येणारे अनेक प्रकल्प असे येतले आणि त्याका आम्ही सगळे सहकार्य करतले. त्याचबरोबर तुमचे फुडली जे टेन्युअर असा त्यांना आम्ही पेडणेकाराच्या वतीन सगळ्यांक ऑल द बेस्ट म्हणतात तुमकां आणि तुमकां प्रतिदा थँक्यू म्हणतात. आणि असे म्हणतात की राजकारण म्हटल्यानंतर वाद आणि विवाद हे आयलेच, पण पेडणेकारांक म्हाका दिसतं पेडणेकार ज्यांना म्हणतात त्यांना पेडणेकारांक 2 वाद खबर असा. त्यातलो एक वाद म्हणजे आशीर्वाद, जे म्हाका दिसतं सगळ्यांक आमकां जाय पडटा. आणि दुसरो वाद असता तो धन्यवाद. म्हाका दिसतं धन्यवाद दिल्याशिवाय कार्यक्रम सहसा सोपना. ताका लागून हांव विनंती करता उपनगराध्यक्ष पेडणे नगरपालिकेचे श्री मनोज हरमलकर हांकां की ताणें वोट ऑफ थँक्स करचे. मागीर उलोवया. नमस्कार. अंगार की संकेश्टीच्या सगळ्यांक पयलीं सांगपाचे म्हटल्यार आज आमकां सगळ्यांक खुशी जाता, कित्याक आमी सगळे काउन्सिलरांनी केल्ली जी मेहनत आहा त्या मेहनतीची आमकां आज फळ मेळटा. कित्याक की आज आमी नवीन म्युनिसिपालिटी बिल्डिंगेचे फाउंडेशन स्टोन घातलेलो आसा. आमचे पेडणेकरांचे एक स्वप्न आशिल्ले की आमची एक भव्यशी म्युनिसिपालिटीची नवी इमारत जावची,
आणि ते आज स्वप्न पूर्ण जाता हे स्वप्नाक आधार लावून ते पूर्ण केला तर कोविड टायमार असो या सायक्लॉन त्या टायमार आपले खरे नेतृत्व सिद्ध करून दाखवणारे तसेच इतके अडचणी आले तरी कसले स्कीमी असो किंवा डेव्हलपमेंट होग असो ते बंद ना करता वयल्या जनते खातीर आणि स्कीम जॉब देऊन आपले एक धडाडी दाखवून एक नेतृत्व दाखवणारे आमचे गोयचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर श्री प्रमोद सावंत यांच्यानी आपलो टाइम देऊन ह्या कार्यक्रमांक उपस्थिती लायल्याबद्दल आणि ह्या कार्यक्रमाची जी शोभा वाढवली त्याबद्दल हांव त्यांच्या पालिकेच्या वतीन धन्यवाद म्हणता आणि तसेच आभारही मानता. तसेच आमचे पेडणे भागाचे धडाडीचे आमदार श्री प्रवीणभाई आल्लेकर यांचे हांव पालिकेच्या वतीन आभार मानता. तसेच आमचे युवा नेतृत्व मांद्रेचे आमदार जी धारोलकर यांचे हांव पालिकेच्या वतीन आभार मानता. तसेच आमची चेअरपर्सन उषा नागवेकर सगळे काउन्सिलर सगळे गव्हर्नमेंट ऑफिसर गव्हर्नमेंट स्टाफ मागीर पत्रकार आणि सगळे आमचे नागरिक यांचे हांव आभार मानता आणि हो कार्यक्रम सोपतो असे जाहीर करता. धन्यवाद. आयुष हॉस्पिटल केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीन हो प्रोजेक्ट जाता. त्यांच्यानी म्हाका चार दिसा पयली येऊन म्हाका मेळ्ळे डायरेक्टर ऑफ आयुषाचे सगळे स्टाफ. त्यांचो प्रयत्न असा की आता त्या जुनाच्या हॉस्पिटलही सुरू जावचे आणि थंयसर आयुष म्हणजे आयुर्वेदिक कॉलेजही सुरू जावचे. त्यांचे काही परमिशन्स ज्यो सेंट्रल आयुष मिनिस्टराकडे पेंडिंग्स असतात त्यो जर क्लिअर झाल्यो तर आता त्या जुनाच्या हो प्रोजेक्ट सुरू. सर, काल अजय तारोलकर आणि रोहन गवटे यांच्यानी इलेक्ट्रॉनिक सिटी व्हिजिट केल्या. तर रोहन गवडेन असे म्हटले की अलवार एकट्या खातीर जे शेतकऱ्यांचे जमीन गेलेले असा त्यांना मेळप शकना म्हणतात मेळना म्हणतात त्याचे तुमचे किती म्हणणे असा? आता त्यांनी म्हटला तो व्हेरीफाय करतो आणि सांगतो. पण एक तुमचं पेडणे पालिकेन फाटल्या 10 वर्षा पूर्वी कचरा प्रकल्प उभारला अर्धवट स्थितीत उद्घाटन केले आज पर्यंत एकदा प्रक्रिया जागना तुम्ही त्यांचे मॅटर सबज्युडिएस. सर भाई एकच प्रश्न, पेडणे नगरपालिकेक तसं इन्कम सोर्स असे ना पेडण्या एरियेन अंदाजे 600 ते 700 घरां बेकायदेशीर आसात त्यांकां रेग्युलरायज करपाचे तुम्ही कायदो केलेलो पण त्याचं इम्प्लिमेंटेशन अजून जावंक ना त्याच्या संदर्भात थोडीशे इन्स्ट्रक्शन. नगरपालिकेचो रेव्हेन्यू कलेक्ट करप हे नगरपालिकेन त्याचा विचार करपाक जाय. वेगवेगळ्या सीओ आणि जे काउन्सिल निवडून येतात त्यांच्यानी वेगवेगळ्या पद्धतीत रेव्हेन्यू कलेक्शन करपाचं. आता तुम्हाला सांगलो हॉल बांधपाक जाय म्हणून त्या खातीर जो सरकार कायदो करून देता ताचे इम्प्लिमेंटेशन करपाचे काम त्यांच्यानी करपाक जाय. हर्डल्स खंय आसात जर आमच्या डीएमए कडेन डिस्कस करपाक जाय. म्हाका दिसता रेग्युलरायझेशन जे गव्हर्मेंटान तांकां सांगला त्या पद्दतीन त्यांच्यानी फुडें वचपाक जाय. रेग्युलरायझेशन एटलिस्ट मिनिमम फॉर द 2